करोना संकटामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खराब झाल्याचं सांगत पुढील आर्थिक वर्षासाठी काटकसरीचा संकल्प सोडणाऱ्या पालिका प्रशासनाला पंधरा दिवसातच या संकल्पाचा विसर पडला आहे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागानं महापौरांसह अन्य पालिका पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहनं खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी सत्तर लाख रुपये खर्च केले जाणार आहेत यापैकी फक्त महापौरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत एकोणीस लाख साठ हजार रुपये इतकी आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली जून महिन्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली मात्र त्यानंतरही पालिकेची आर्थिक स्थिती रुळावर आली नाही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेल ठेवण्यासाठी प्रशासनानं काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला सर्वच विभागात काटकसरीशिवाय पर्याय नाही अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी मांडली तसंच हा अर्थसंकल्प आणि वास्तववादी असल्याचा दावाही त्यांनी केला डॉक्टर शर्मा यांनी अर्थसंकल्प मांडून पंधरवडा उलटत नाही तोच पालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहनं खरेदीचा सत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागानं मांडल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे गेल्या वर्षी बराचसा काळ टाळेबंदीत गेल्यानं प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा फार प्रवास झालेला नाही ठाणे महापालिकेतील काही पदाधिकारी तर घरात बसूनच नियमित करोना परिस्थितीचा आढावा घेत होते असं असतानाही पदाधिकाऱ्यांची वाहनं जुनी झाली आहेत असं कारण पुढे करत अभियांत्रिकी विभागानं हा प्रस्ताव मांडल्यानं वाहन खरेदीची खरंच आवश्यकता आहे का असा सवाल उपस्थित होतोय अभियांत्रिकी विभागानं मांडलेल्या प्रस्तावानुसार महापौर नरेश मस्के उपमहापौर पल्लवी कदम सभागृह नेते अशोक वैती स्थायी समिती सभापती संजय भोईर महिला बालकल्याण समिती सभापती वर्तकनगर आणि माझीवडा प्रभाग समिती अध्यक्ष अशी एकोणसात नवीन वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीच्या आधारेच पालिकेच्या अभियांत्री विभागानं हा प्रस्ताव तयार केला आहे असा दावा प्रशासनानं केला आहे